नमस्कार विस्पुतेज कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी मस्त अशी चमचमीत आणि झंझणीत अशी बांगडा फिश करीची रेसिपी दाखवणार आहे अतिशय सोपी आहे ही बनवायला थोडी मालवणी स्टाईल आहे आणि अगदी झटपट तयार होते खूप काही साहित्य लागत नाही तर चला मग वेळ न घालवता बघूया आपण बांगडा करीची रेसिपी तर इथे मी बांगडा घेतलेला आहे हे बघा तर अर्धा किलो बांगडे घेतलेले आहे हे, हे पाच आलेले आहे यामध्ये तर हे फिशवाल्याकडूनच मी स्वच्छ करून आणलेले आहे तरी आपण घरी व्यवस्थित स्वच्छ धुवायचे आहे याच्या पोटामध्ये काही घाण वगैरे असते ते स्वच्छ धुवायची आहे नाहीतर आपली करी कडू होते आता हे धुवून झाल्यावर यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा भरून हळद टाकायची आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा भरून आणि आता हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बांगड्याला हे बघा फिशला मी असे कट मारून आणलेले आहे इथे तुम्ही पीसेस पण करू करून आणू शकतात तर मी इथे आखेच ठेवलेले आहे तर हे हळद मीठ लिंबू असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि साधारण आपण वीस ते तीस मिनटं हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं आता आपण वाटण तयार करणार आहोत तर एक मोठा कांदा असा लांबसर कापून घेतलेला आहे त्यानंतर ओलं खोबरं आहे तर ते टाकून घेतलेलं आहे अर्ध खोबरं आहे हे अर्ध नारळाचं त्यानंतर मी इथे पाच सहा हिरव्या मिरच्या आठ दहा लसण पाकळ्या एक इंच आलं थोडी कोथंबीर याचं वाटण तयार केलेले आहे हे तयार नसेल तर ह्या वाटणात आपण डायरेक्ट सगळं टाकून एकत्र वाटण तयार करू शकतो आता इथे आपल्याला खडे मसाल्यांमधलं फक्त आपल्याला लागणार ला 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 आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आणि ते आहे त्रिफळा तर आपल्याला फिश करीमध्ये इतर दुसरे कुठलेच मसाले लागणार नाही आहे इथे आपण फक्त पाच सात त्रिफळा असे टाकून घ्यायचे आहे वाटणामध्ये आणि वाटणामध्ये आपल्याला आता दोन ते तीन चमचे भरून लाल मिरची पावडर किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यामध्ये आता दोन चमचे धना पावडर टाकत आहे थोडं अर्धा चमचा जिरं आणि आता हे वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे यामध्ये आवडीप्रमाणे पाच ते सहा पळी तेल टाकून घ्यायचं आहे मी इथे पाच पळी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं आपल्याला तापून घ्यायचं आहे तेल तापलं की आता आपण हे वाटण टाकून घेणार आहोत यामध्ये मी कुठलाच मसाला वापरत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडं फिश करी मसाला वापरू शकतात किंवा घरगुती थोडा मसाला वापरू शकतात आता हा मसाला मी छान असा परतून घेते हे बघा थोडं तेल सुटायला आलेलं आहे मसाला अर्धा परतून झालेला आहे आता यामध्ये हिरवं वाटण जे केलेलं होतं ते टाकत आहे अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरचं वाटण आहे तेही टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता पुन्हा तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे गॅस मी मध्यम आचेवर ठेवलेला आहे हे बघा थोडं तेल सुटायला लागलं की आता यामध्ये एक चमचा भरून मी कश्मीरी लाल मिरची वापरत आहे ती टाकून मिक्स करून घ्यायचं पुन्हा दोन चार मिनटं हे जरा परतून घ्यायचं आहे मसाला आता बघा छान तेल सुटलेलं आहे कढी सोडत आहे मसाला आणि मस्त असं कलर पण आलेला आहे याला आता आपण यामध्ये पाने टाकत आहोत तर घट्ट पातळ आपल्याला कशी करी आहे त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं आहे तर मी इथे दोन ते अडीच ग्लास पाणी टाकत आहे कारण ही फिश करी भातासोबत खूप छान लागते आणि मग मध्यम पाहिजे अशी खूप घट्ट नाही खूप पातळ नाही त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि मी इथे टाकत आहे दोन चमचे भरून कोकम आगळ आगळ नसेल तर पाच सहा आमसूल टाकू शकतात किंवा आवडत नसेल तर स्किप करू शकतात पण आगळमुळे छान चव चा येते आता हे टाकून मस्त आपण उकडी आणून घ्यायची आहे इकडे आपले बांगडे छान मॅरिनेट झालेलं आहे हे पाणी एक्स्ट्राचं नितळून घ्यायचं आहे तरी चांगली उकळायला लागली की आता यामध्ये आपल्याला बांगडा टाकून घ्यायचा आहे फिश पटकन शिजते वेळ लागत नाही तर मध्य माचेवर आठ ते दहा मिनटं आता हे शिजून घेणार आहे किंवा फिश शिजेपर्यंत आपण हे उकळून घ्यायचं आहे छोटे मोठे बांगडे असले त्यावर असतं किती वेळ लागतो आता हे बघा ही फिश करी तयार झालेली आहे बांगडे छान शिजलेले आहे वरून मस्त बारीक कापलेली कोथंबीर टाकत आहे आपली ही बांगडा करी आता तयार आहे हे बघा मस्त शिजलेला आहे हा बांगडा खूप चविष्ट लागतो आणि ही करी एकदम मस्त लागते भातासोबत तर नक्की ही करी बनून बघा आपली ही चमचमीत आणि झणझणीत बांगडा फिश करीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय